राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हा परिषद आणि 105 नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचा आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. खरं तर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकारने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आमच्याकडे असलेला डेटा हा सोशिओ इकॉनॉमिक बॅकवर्डनेसचा डेटा आहे आणि राजकीय आरक्षण ओबीसींना देण्याकरता केंद्र सरकारने राजकीय बॅकवर्डनेसचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा सांगितलेला आहे, ज्याचा कुठलाही ओबीसीचा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा सर्वे हा केंद्र सरकारने केलेला नाही. त्यामुळे आमच्याकडे असलेला डेटा हा अशुद्ध आहे आणि तो डेटा सुप्रीम कोर्टने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टमध्ये बसणारा देखील नाही, त्यामुळे तो देऊनही फायदा होणार नाही. आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्या आदेशात नमूद केलंय की 3 सदस्यीय बेंचने 13/12/2019 म्हणजे बरोबर 2 वर्षापूर्वी 13/12/2019 ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. तथापि राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट न करता ऑर्डिनन्स काढल्यामुळे आम्ही हा ऑर्डिनन्स रद्दबातल केला आहे आणि आताच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुका कुठलीही ओबीसीची सीट न ठेवता त्या सगळ्या निवडणुका खुल्या सीटांवर एससी एसटी आणि खुल्या अशा प्रकारे या निवडणुका घेण्यात याव्या अशा प्रकारचा आदेश दिलाय. मी आठवण देऊ इच्छितो की यापूर्वी सातत्याने आम्ही हाच मुद्दा मांडत होतो की केंद्र सरकारचा डाटा हा सेन्सस डेटा आहे, पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा इम्पेरिकल डेटा ट्रिपल टेस्ट प्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा आहे. 2 वर्ष सरकारने याच्यामध्ये घालवले. मागच्या काळात मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी बैठक घेतली त्यावेळेस बैठकीत हा मुद्दा मी मांडल्यानंतर तो त्यांनी मान्य केला. त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगासोबत बैठक केली, त्यात राज्य मागासवर्ग आयोगाने सांगितलं आम्हाला सुधारित आदेश दिले आणि पैसे दिले तर आम्ही तात्काळ 1-2 महिन्यामध्ये हा सगळा सर्वे करून रिपोर्ट देऊ शकतो. त्यानंतरही कुठली कारवाई न करता अशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढण्यात आला. बैठकीमध्ये मी स्वतः सांगितलं होतं ट्रिपल टेस्ट पूर्ण न करता जर ऑर्डिनन्स काढला तर तो ऑर्डिनन्स स्टे होईल. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 5 सदस्य दिलेला निर्णय आहे आणि त्याच्या विरोधात जाऊन राज्य सरकारला ऑर्डिनन्स काढायचा कुठलाही अधिकार नाही आहे. आता राज्य सरकार म्हणताय की आम्ही पुढच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाकरता मध्ये व्हाव्या म्हणून अतिशय वेगाने काम करू. हे जे वेगाने काम करण्याची गोष्ट आता राज्य सरकार करताय हे जर गेल्या 2 वर्षात म्हणजे 13/12/2019 आता आज आपण बघितलं तर मला असं वाटतं 15-14 तारीख जी काय असेल ती आता 2021 आहे, म्हणजे जवळजवळ एक्झॅक्ट 2 वर्ष पूर्ण झाले. या 2 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं असतं तर ओबीसीचं राजकीय आरक्षण कधीच गेलं नसतं. सगळ्यात महत्वाचं मी भुजबळ साहेबांचं देखील ऐकत होतो आणि भुजबळ साहेबांनी प्रश्न विचारला की हा जर डेटा नव्हता तर देवेंद्र फडणवीसांनी पत्र का पाठवले होते हा डेटा मिळण्याकरता. त्याचं एकमेव कारण आहे, यापूर्वी मी सांगितलंय आमच्या काळातली केस ही ट्रिपल टेस्टची केस नव्हती. त्या काळामध्ये 50%च्या वरचं आरक्षण जस्टिफाय करायला सांगितलं होतं आणि 50%च्या वरचं आरक्षण जस्टिफाय करण्याकरता सेन्सस डेटा आम्ही मागितला होता. त्यानंतर 13/12/2019 50%च्या वरच्या आरक्षणाचा मुद्दा सील झाला आणि केवळ ट्रिपल टेस्टचा मुद्दा उरला. आणि मग ट्रिपल टेस्टचा मुद्दा जर उरला तर त्याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करणे आणि त्याच्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा जमा करणे, आणि तो इम्पेरिकल डेटा म्हणजे काय तर ओबीसी राजकीय दृष्ट्या मागासलेले आहेत या संदर्भातली माहिती गोळा करणे आणि मग प्रत्येक जिल्हा शाळा त्याची मर्यादा ठरवणे अशा प्रकारची ट्रिपल टेस्ट सांगितली होती. ही ट्रिपल टेस्ट न केल्यामुळे आज अशा प्रकारची वेळ आली आहे. आता मी भुजबळ साहेबांचं ऐकलं, त्यांनी सांगितलं आम्ही सगळे डिपार्टमेंट कामाला लावू आणि तात्काळ अशा प्रकारचा रिपोर्ट तयार करू. एवढंच नाही तर आज राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आम्ही 3 महिन्यामध्ये रिपोर्ट तयार करतो. म्हणजे आज जर तुम्ही सांगू शकता तर 2 वर्ष हा रिपोर्ट तयार करण्याकरता वेळ का घालवला, 2 वर्ष केंद्र सरकारकडे बोट का दाखवली. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काही गोष्टी स्पष्ट झाल्या. केंद्र सरकारचा जो सोशिओ इकॉनॉमिक
बॅकवर्डनेसचा डेटा आहे तो याच्या कामाचा नाही आहे, त्यामुळे तो डेटा अशुद्धही आहे आणि तो या कामाचाही नाही आहे, त्यामुळे आता केंद्र सरकारकडे बोट दाखवता येणार नाही। आणि त्यासोबत आता जे राज्य सरकार म्हणतंय की 3 महिन्यात आम्ही करू, ते जर आधी केलं असतं तर हे राजकीय आरक्षण गेलंच नसतं। सातत्याने हे मुद्दे सभागृहात मी मांडले, सभागृहाबाहेर मी मांडले, आमच्या सगळ्या नेत्यांनी हे मुद्दे मांडले, पण आतापर्यंत केवळ वेळ काढून धोरण आणि बोट दाखवण्याचं धोरण हे राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आलं। आता माझी विनंती, आम्हाला आजही मी सांगतो याच्यात आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्ही सरकारला सातत्याने याबद्दल सल्ले देतो। मी तर भुजबळ साहेबांची अनेक वेळा स्वतः चर्चा केली, त्यांनी माझ्याशी चर्चा केली, आजही संपूर्ण मदत आम्ही करायला तयार आहोत, वेळ गेलेली नाहीये। आता या निवडणुकांकरता तर दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे, परंतु पुढच्या निवडणुकांकरता तरी आता या ठिकाणी 3 महिन्यामध्ये राज्य सरकारने अशा प्रकारचा डेटा तयार करावा जो आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्वतः राज्य सरकारने मांडलं। राज्य सरकारचे वकील म्हणाले की आम्हाला 3 महिन्याचा वेळ दिला तर आम्ही 3 महिन्यात इम्पेरिकल डेटा तयार करतो आणि त्याचा अहवाल तयार करतो, तर तो तयार करावा। आणि यापुढची कुठलीही निवडणूक जोपर्यंत हा इम्पेरिकल डेटा बॅकवर्डनेसचा तयार होत नाही आणि ट्रिपल टेस्ट फुलफिल होत नाही तोपर्यंत यापुढची कुठलीही निवडणूक ही राज्य सरकारने घेऊ नये। आवश्यकता असेल तर त्याकरता राज्य सरकारने कायदा तयार करावा, आम्ही त्याला मदत करू, एकमताने तो कायदा मंजूर करू। पण आता पहिल्यांदा 5 जिल्हा परिषदा गेल्या, आता 2 जिल्हा परिषदा अजून आणि 105 नगरपंचायती, इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसींना डावलण्याचं काम हे या नाकर्तेपणामुळे होत आहे। यापुढे तरी किमान 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करून त्यानंतरच इतर निवडणुका राज्य सरकारने घ्यावा अशी आमची मागणी आहे। 2 वर्ष डेटा सरकारने कलेक्ट केला नाही, 3 महिने म्हणताय, पण संकल्पच होता की 3 महिने तरी करतील का सरकार? ते हा डेटा 3 महिन्यामध्ये कलेक्ट करणं शक्य आहे, कारण याच्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या वेळी असाच डेटा हा राज्य मागासवर्ग आयोगाने 4 महिन्यामध्ये कलेक्ट केला होता, तो एक्सपिडाइट करून 3 महिन्यात देखील कलेक्ट करणं शक्य आहे। एवढंच नाही तर ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांपुढे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी असं आमची बैठक झाली आणि तिथे राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केली होती त्या बैठकीत यायची मुख्यमंत्र्यांनी, आणि ज्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं त्यांनी तर सांगितलं मला रिसोर्सेस दिले तर मी 1 महिन्यात देखील हे काम पूर्ण करू शकतो, एवढी माझी तयारी आहे। त्यामुळे 3 महिन्यात हे काम निश्चित होऊ शकतं। पण आता जसं परवा भुजबळ साहेब म्हणाले की आम्हाला याच्याकरता पैसेच मिळाले नाही, मग वडेट्टीवार साहेब म्हणाले की आम्हाला फायनान्स डिपार्टमेंट क्लिअरन्सच देत नाही, सरकारने अशा प्रकारे जर वागायचं ठरवलं तर ओबीसींना कधीच न्याय मिळू शकत नाही, याला फार पैसा देखील लागत नाही, याला इच्छाशक्ती लागते। जर सरकारजवळ राजकीय इच्छाशक्ती असेल तर पुढच्या 3 महिन्यामध्ये हा डेटा तयार होईल, हे आरक्षण परत येईल आणि त्यानंतरच निवडणुका घेतल्या पाहिजे, नाहीतर ओबीसींवर आता 2 जिल्हा परिषदा भंडारा गोंदिया आणि 105 नगरपंचायतीमध्ये तर अन्याय झालेलाच आहे। भाऊ आता मागच्या वेळेस तुम्ही आरक्षण नसताना ओबीसी उमेदवार दिले होते, आता ज्या निवडणुका होऊ घातल्या तिथे ओपन मधून आम्ही ऑलरेडी दिले आहेत, ओबीसीच दिले आहेत, ऑलरेडी दिले आहेत। सर यापूर्वी पण वडेट्टीवारांनी म्हटलं होतं की आम्ही डेटा देऊ, पण परत त्यांनी केंद्राकडे बोट दाखवलं, वारंवार ते लोक केंद्राकडे बोट दाखवून वेळ काढूपणा करतात, कुठेतरी ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं पाहिजे ही त्यामागे भूमिका आहे। या सरकारच्या मनात काय हे मला समजत नाही, पण हे वारंवार केंद्राकडे बोट दाखवत होते, आज सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आता तरी केंद्राकडे बोट दाखवणं हे बंद करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। ज्या ज्या वेळेस केंद्राकडे बोट दाखवायचे आणि प्रत्येक जण रोज तेच बोलतो, माहिती असून बोलतो, आपण खोटं बोलतो हे माहिती असतं तरी प्रत्येक जण तेच खोटं इको करतो आणि अनेक वेळा माध्यमातून तेच इको होत जातं आणि लोकांना ते खरं वाटायला लागतं। पण आज सर्वोच्च न्यायालयाने ही गोष्ट स्पष्ट केली आहे की आता केंद्र सरकारचा एम्पिरिकल डेटा वगैरे काही नाही, तो राज्यालाच तयार करायचा आहे, राज्य मागासवर्ग आयोगाला तयार करायचा आहे आणि स्वतः राज्य सरकारच्या वकिलांनी पहिले 6 महिने म्हटलं होतं, मग 3 महिने म्हटलं की 3 महिन्यात आम्ही हे तयार करू शकतो, त्यामुळे आता तुम्हीच त्या ठिकाणी कबुली दिली आहे की 3 महिन्यात आम्ही तयार करू, आता कुठली अडचण सांगू नका। आणि मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे की होऊ शकतं, हे शक्य आहे, हे 3 महिन्यात करता येणं शक्य आहे, आता कुठलीही हयगय न करता 3 महिन्यात हे करा, अन्यथा तुमच्या मनात ओबीसीला आरक्षण देणं नाही, 2 वर्ष टोलवाटोलवी केली आणि केंद्राच्या गळ्यात मारण्याचा प्रयत्न तुम्ही केला पण आज तुम्ही उघडे पडला। ओबीसी नेत्यांना सही नसल्यामुळे, सरकारमधल्या ओबीसी नेत्यांना सही नसल्यामुळे आता ही वेळ आली, मला असं वाटतंय की राज्य सरकारमधले जे ओबीसी मंत्री आहेत यांचं तिथे कोणी ऐकायलाच तयार नाही,
त्यांना कुठलाही से त्या ठिकाणी नाही, ते ओबीसीचं हित पाहू शकत नाही. आमच्या काळामध्ये आमच्या मंत्रिमंडळामध्ये आमचे मोठ्या प्रमाणात ओबीसी मंत्री होते आणि मी त्यावेळेसही सांगतो, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई, राम शिंदे आणि संजय कुटे यांना आम्ही जबाबदारी दिली होती आणि यांनी जबाबदारी घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये लढा देऊन त्यावेळी 50% वरचंही ओबीसीचं आरक्षण हे आमच्या काळात त्यांनी टिकवलं होतं. परंतु हे सरकार आल्यावर ते तर गेलंच, पण त्यासोबत जे 50% आतलं 27% आहे तेही आरक्षण गेलं, कारण ओबीसी मंत्र्यांना कोणी ऐकायला तयार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते. आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही ओबीसीवरचा अन्याय सहन करणार नाही. आता यापुढे निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय जर सरकार घेणार असेल तर आम्ही सरकारच्या विरुद्ध रस्त्यावर उतरू. एक गोष्ट मला या ठिकाणी पुन्हा स्पष्टपणे सांगायची आहे की सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचं आरक्षण रद्द केलं नव्हतं, ते स्टँड डाऊन केलं होतं. म्हणजे काय, रद्द केलं तर तुम्हाला नव्याने इनॅक्ट करावं लागेल, रद्द केलं तर तुम्हाला नवीन कॉज ऑफ ऍक्शन लागेल. त्यांनी सांगितलं तुम्ही ट्रिपल टेस्ट पूर्ण करा, म्हणजे राज्य मागासवर्ग आयोग तयार करा, त्याला पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा एम्पिरिकल डेटा तयार करायला सांगा आणि त्याच्या आधारावर रिपोर्ट तयार करा. ही ट्रिपल टेस्ट तुम्ही केली तर हे जे काही तुमचं जो काही अध्यादेश आहे किंवा तुमचा जो काही कायदा आहे हा कायदा पुनर्जीवित होईल. म्हणजे तो स्टँड डाऊन केला होता, तो स्ट्रक डाऊन केला नव्हता. इतकं असताना देखील 2 वर्ष आम्ही घालवले.